मानूरी येथे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरस्थान ज्यांच्या प्रतिमेला पाहून सुद्धा दरारा वाटतो पण तेवढीच माया वाटते असे वामन भाऊ यांच्या नारळी सप्ताला त्यांच्याच गादीवर विराजमान आदरणीय विठ्ठल महाराज मंचावर उपस्थित तीन जिल्ह्याचे आमदार सुरेश धस आष्टीचे आमदार आदरणीय आजबे काका आमचे बंधू प्रताप ठाकणे आमचे बीड जिल्ह्याचे नेते आदरणीय जयदर्श सागर उपस्थित सर्व मान्यवर माफ करा वेळ आम्हा महाराजांनी सांगितले 1 वाजेपर्यंत पंक्ती बसल्या पाहिजे त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही आणि समोर उपस्थित सगळे पटकेवाले लोक टोपीवाले लोक सगळे ज्येष्ठ मंडळी त्यांच्यासमोर मी नतमस्तक होते माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत सगळ्या रंग कार्यक्रमाचा एकीकडे इकडे जर बघितलं तर सगळं पांढरं आहे आणि इकडे बघितलं तर सगळं रंगीत आहे त्यामुळे जीवनामध्ये त्यांच्यामुळे रंग येतो आणि जीवनाचा रंग ज्या नेहमी सुंदर ठेवतात त्या सगळ्या माता भगिनींना मी नमस्कार या नारळी सप्ताला वामन भाऊंच्या मी अनेक ठिकाणी मागे आले पण मानूरला कार्यकर्त्यांचा खूप आग्रह होता हे सगळे आमचे वनवे दादा रामदास घडे उगन मुगले सगळ्या आदिवासी तालुक्यातले सगळे जण हे खूप आग्रह करत होते इथल्या गावातले सगळे लोक सरपंच येऊन मला भेटले ते सर्वजण खूप आग्रह करत होते ताई तुम्ही या मी असं त्यांना म्हटलं की मी मंत्री असताना कधीही गहिनागडाची वारी चुकवली नव्हती कधीच नाही उलट मला आठवतं एकदा मुंडे साहेबांना यायचं होतं कार्यक्रमाला आणि मुंडे साहेब येऊ शकले नाही तेव्हा मुंडे ही परंपरा मी चालू ठेवली एक वेळामध्ये काहीतरी कॅबिनेटचा महत्वाचा निर्णय होता तेव्हा प्रीतमताईंना पाठवलं त्यामुळे सत्ता असताना जर मी वेळ काढू शकते तर सत्ता असताना तर 4 दिवस बसून कीर्तनही करू शकते त्यामुळे मला इथे येण्याचा काही प्रश्न पण आता धर्माचं व्यासपीठ हे राजकारण्यांनी व्यापून टाकू नये आणि राजकारणाचं व्यासपीठ हे धर्माच्या लोकांनी व्यापून टाकू नये अशी काहीतरी व्यवस्था झालेली आहे आणि म्हणून म्हटलं आपण कधी कधी त्या सत्यांना करू द्यावं नेहमी आम्ही यायचं आमचे कार्यकर्ते यायचे मग आपण काही सत्यांना जावं काही सत्यांना नाही जावं अशा भूमिकेने मी काही ठिकाणी येतो मानूरकरांचा आग्रह मोडवला नाही वामन भाऊंची दर्शन घ्यायची इच्छा झाली आणि मी येत आलो आपल्या धर्मामध्ये आपण जो आपल्या आधी जन्मतो त्याला श्रेष्ठ मानतो पण विचारांची श्रेष्ठता ही जन्मावर अवलंबून नसते ती संस्कारावर अवलंबून असते विचारावर अवलंबून असते आपल्या वागण्यावर अवलंबून मला असं नेहमी वाटतं की वामन भाऊंना वाचासिद्धी होती वामन भाऊ कडक होते कर्मठ होते आणि राज्यकारणाचा आणि धर्माचा संबंध त्या काळापासून आलेला पण राजकारणाचं काम काय आहे तर राजकारणाचं काम आहे समाजाची ही विकासाची जी इमारत आहे ती इमारत मजबूत करणं ती ढासळून न देणं तर अध्यात्माचं काम आहे माणसाच्या आत्म्याची इमारत त्याच्या संस्काराची इमारत त्याच्या विचारांची इमारत ही ढासळून न देणं हे अध्यात्माचं काम जसं आपण एखाद्या वेळी एखादा पराभव पत्करू शकतो निवडणुकीत आमच्यासारखा माणूस एखादा नुकसान बँकेचा अडचण आहे लोन नाही भरले त्याची कारवाई चालली ती पचवू शकतो पण आपलं मन जर सक्षम असेल आपलं मन जर ताकदवर असेल आपले संस्कार जर सक्षम असेल तर आपण त्याला लढा देऊ शकतो ज्याचे संस्कार सक्षम नसतात तो रोज आपली नीतिमत्ता बदलत असतो आणि म्हणून आमच्या संस्कारामध्ये या डोंगर दऱ्यामध्ये हे लोक डोंगर दऱ्यातले लोक हे चुकीच्या मार्गाला लागू नये आम मार्गाला लागू नये म्हणून ही परंपरा आहे हे मूळ आहे वारकरी संप्रदायाचं हे मूळ आहे की किती मोठी गोष्ट आहे मला कधी कधी वाटतं जसं गोपीनाथ मुंडेच्या पोटी माझा जन्म झाला हे किती माझं मोठं भाग्य आणि केवढी मोठी जबाबदारी कारण मला जे भाग्याने मिळालंय ते जबाबदारीने टिकवायचंय मला असं वाटतं की या संत महंतांचंही तसंच आहे एवढ्या मोठ्या माणसाच्या गादीवर बसणे जेवढं भाग्य तेवढीच मोठी जबाबदारी आहे तेही टिकवणं ही कार्यवरची कसरत आहे आणि आता जग फार बदललंय जग हे जगात सत्ता सहज मिळाली तर आपल्याला वाटतं आपण काही विकत घेऊ शकतो लोकांचं प्रेम हे कोणत्याही पैशाने आपल्याला विकत घेत आहे वामन भाऊंची सेवा करावी तेवढी मोठी आता मी ऐकलं कुठेतरी महाराज की वामन भाऊंची मोठी किती फुटाची
112 फुटाची मूर्ती ही गहिनीनाथ गडावर साकारणार आहे. किती मोठं भाग्य आहे आपल्या बीड जिल्ह्याचं आणि गहिनीनाथ गडाच्या त्या डोंगराचं की तिथे वामन भाऊंची एवढी मोठी मूर्ती स्थापना. 2018 साली एक GR निघाला, त्या GR मध्ये 25 कोटी रुपये गहिनीनाथ गडाला मंजूर झाले. तुमची एक पालकमंत्री असताना त्याचे 2 कोटी वर्गही झाले आणि बाकीचे खर्च जसं होईल तसं होईल. पण आज सगळ्यांनी उल्लेख केला, मी आजच्या सरकारला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जर पैसे डिक्लेअर केले जे 2018 मध्येच आपण केलेले ते आता अर्थसंकल्पामध्ये आले नाही. 2018 मध्ये जेव्हा आपण ते डिक्लेअर केले गडावर येऊन कार्यक्रमही घेतला, 2 कोटी रुपये वर्गही झाले. पण आता जे केले ते एक रकमी द्यावे म्हणजे आम्हाला ते काम एका वर्षा दीड वर्षात उभं राहत आहे आणि ती भव्य मूर्ती ती आम्हाला याची नाही याची डोळा बघता येईल, त्या मूर्तीचं आम्हाला कुठूनही दर्शन होईल हे असं आमच्या भाग्य वाटायला यावं एवढं या निमित्ताने सांगते. तुमचं प्रेम आणि विश्वास खरं तर कसं आहे, राजकारणात पदावर आणि आपल्या अध्यात्मात गादीवर नसेल तर लोक विचारत नाही. हे भाग्य माझे वामनभाऊंचे भगवान बाबांचे आशीर्वाद आहे की ना पदावर आहे ना गादीवर आहे तरी लोकांचं प्रेम आहे. तुमच्या प्रेमापोटी जे काही वामनभाऊंच्या आणि गहिनीनाथ गडाच्या कामासाठी मला करता येईल त्याचा एक खडा जरी होता येईल तर हे माझं मोठं भाग्य मी समजेल आणि सदैव त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील एवढं या निमित्ताने सांगते. आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेते आणि माझ्या वाणीला विराम देते.